आताच्या या क्षणापासून आपल्यामध्ये जे काही होत ना कपिल, ते सगळं संपलंय. गौरी नाही, मी आई बरोबर जाते. कपिल, तू इतकं बोलायला नको होतस आईला. सौरभ, ज्या माणसांसाठी तू त्या घरात जायचास ना, ती माणसं नाही येतात तिथे. त्यामुळे तू इकडनंही निघत. अरे आले काय? आले ना सगळे. हो हे बघा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. ताज ऐकण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत, काय तर सांग. जांभळे कुठे? ते बँकेत गेलेत, मी सांगेन त्यांना. बर, आय टेल द श्रेया. बर, हे बघा, हे रामाश्रय म्हणजे आपलं एक कुटुंब आहे. म्हणजे आपण तसे एकमेकांशी रक्ताच्या नात्यानं जोडलेलं नसू, पण आपणच्या प्रेमानं नक्कीच आपल्याला एकमेकांशी जोडलंय. आणि आप्पा गेल्यानंतर सुदैवानं कपिल साहेबांनी आपली जबाबदारी घेतली आहे. सॉरी सॉरी ओ, मैं आपने आपको हो रोक नहीं सका. इन्होंने बहुत अच्छा भाषण दिया ना, इसलिए मैं थोड़ा सेंटिमेंटल हो गया. बोलो. हाँ बोलो. तो कपिल साहब अपने कुटुंब प्रमुख आहेत, पण आपली पण एक जबाबदारी आहे. म्हणजे रामाश्रयात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी बाहेर कोणाला कळता कामा नाहीत, त्या या चार भिंतीतच राहायला हव्यात. अरे म्हणजे त्या गोष्टी आपल्यातच राहायला हव्यात, बाहेर कोणाला कळता कामा नाही. अण्णा, प्रियंका, मला वचन द्या तुम्ही सगळे. आय गिव्ह द प्रॉमिस, बट व्हॉट नॉट टू टेल. काय म्हणजे काय नाही सांगायचंय ते माहितीच नाही ना. अरे पण काहीच सांगायचं नाहीये. ऐसा कैसा, काहीतरी सांगावं लागल ना. हो, मग काय सांगायचं नाही तर आम्हाला सांग, मग आमच्या लक्षात येईल काय नाही सांगायचं. इस्माईल, गप रे तू. हे बघ, आम्ही कुणीही काहीही सांगणार नाही. पण इफ जर का कोणी आस्क तर व्हॉट टेल. काहीही सांगा, म्हणजे पेस्ट कंट्रोल आहे, बंगल्याचं रिनोव्हेशन आहे, काही सांगा, पण खरं मात्र सांगू नका. कारण खरं काय तर आम्हाला माहीतच नाही. तेच चांगलंय, बाकी दुसरी काही शंका नाही ना. प्रियंका, अरे मग आता का थांबलात? मी काय कीर्तन करत होतो का? आता काय प्रसाद देऊ का? नाही. चला ए, चला चलो, आपापलं काम करो. हा मतलब हम लोग काम पे जाते, चलो चल जाता. जे झालंय ते निस्तरेल ना रे बाबा, मालकांना कायम इथंच राहावं लागेल. अण्णा, मयेकर काकू आणि गौरी मॅडम या दोघींनी मनावर घेतलं तरच, नाहीतर नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाय दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा, दादा तिरकिडधा. जाई जुई पारी जात सासवंदी बोली, मने जशी शहायात मलई भरली. गोड गोड अम्मेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे. अतरंगी माणसांच्या कथा कथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. तिथल्या गजाली भारी दुनियेला सांगू. इथेच
चिटाका तंबू इथे चिटाका तंबू इथे चिटाका तंबू इथे चिटाका तंबू संसार हा सुखाचा सुखाचा ना 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 किती वर्षांनी आपण तिघ असे आपल्या घरी आलोय ना. मला तरी इतका आनंद झालाय, आज मी स्वतःच्या हक्काच्या घरात आली. काय करू आणि काय नको असं झालंय मला नुसतं. तुम्ही नुसतं हो हो काय करताय बरं सांगा, आज काय करू जेवायला? जेवायला ना हा श्रीखंडपुरीचा बेत कर, मात्र डाव्या बाजूला चटण्या कोशिंबिरी हव्यात, पापडतळ आणि तू ते आळूचं फतफत फार सुंदर करतेस. हो पण बटाट्याची भाजी पाहिजे, सुकी उकडलेल्या बटाट्याची, आणि काजू घातलेला मसाल्याचा भात कर. मात्र सुरुवातीला वरण भात, शेवटाला ताक भात हा हवाच. आणि हा ते काय सुरणाचे काप कित्येक महिन्यात तू केलेले नाहीयेस, ते पण कर. आहो नाही लग्नाचं जेवण घालत नाही होत आपण, या एका स्टोवर सगळा स्वयंपाक करायचा आहे मला, एवढं सगळं होणार आहे का त्याच्यावर? हो तेही खरंच आहे, माझ्या लक्षात नाही आलं, मालक तिकडे एकटे असतील आणि मी इकडे तुला जेवणाची लांबलचगी आधी देतोय. मालकाने तिकडे काही खाल्लं असेल नसेल. किती पुळकाय हो तुम्हाला त्यांचा, अख्खं रामाश्रय आणि ते घर त्यांच्या मालकीचं आहे, ते जेवल्याशिवाय राहणार आहेत का? आज चांगले दुप्पट जेवतील. तुला वाटतात तसे नाहीयेत ते, आता घर सोडण्यापूर्वी मी त्यांना भेटलो, मला त्यांनी काही बोलून दाखवलं नाही पण त्यांचा चेहराच सांगत होता फार उद्ध्वस्त झालेत ते. आता विचार करून काय फायदा, बोलायच्या आधीच विचार करायला हवा होता ना. मला बोलले ते बोलले, मी तर कुणीच नाहीये त्यांची. तरी बरं, ते आल्यापासून त्यांचे स्वतःचे आणि त्यांचा तो मित्र जेव्हा जेव्हा आला ना तेव्हा त्याच्याही जिभेचे चोसले पुरवलेत मी. साठे काकूंची खातिरदारी केल्याचं पण बोलली नाहीस. काय म्हणाला? काय नाही, तुला प्रत्येक गोष्टीची किंमत करतेस हे मला अजिबात आवडत नाही. इतकी वर्ष साठेंच्या घरात राहिलो आपण. आई, इतर माणसं कितीही चुकली ना तरी आपण त्यांच्यासारखं नसतं वागायचं. आप्पा काका आपल्याला खूप जवळचे होते आणि आपण त्यांना, सो त्यांच्या माणसांना असं बोलून आपण आपली पातळी का खालवायची? हे बघ, आप्पांबद्दल आणि त्यांच्या फॅमिलीबद्दल मला काहीही बोलायचं नाही, मी सदैव त्यांच्या ऋणातच असणार आहे. पण ह्या काल आलेल्या मुलानं मला असं बोलावं, तेही माझ्या वयाचा आब न राखता, कसं सहन होईल मला हे? मी नाही बाई सहन करू शकत हा अपमान. इंदू, मला फक्त एकदा सांग, फक्त एकदा, हा आपल्या तिघांच्या मध्ये तुमच्यात काय बोलणं झालं खरं खरं ते मला ऐकायचंय, संपूर्ण सत्य. हे बघ, ते घर सोडून मी आपल्या गावातल्या घरात तुझ्या सोबत राहायला आलो, निदान या गोष्टीचा मान राखण्यासाठी खरं काय ते सांग. अहो असं काय करताय, सकाळी सांगितलं तेच. नाही नाही, तू सांगितलं त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. पुन्हा तेच म्हणजे मी खोटं बोलतेय का? माझ चुकलं, मी ना तुम्हाला बरोबर घेऊन जायला हवं होत. गौरी तू तरी निदान थांबायला हवं होतस ग, तू तरी ऐकलं असतस तुझ्या कानाने, एक साक्षीदार तरी मिळाला असता मला. आई प्लीज बास आता हे सगळं, जे काही असेल ना ते एकदा स्पष्टपणे सांगून टाक. निदान आपल्या तिघांमध्ये तरी कुठला आडपडदा नकोय मला. मला नाही बाई सांगवते सारखी सारखी माझ्या अपमानाची गोष्ट,
तुला पण बोलले ना कपिल, तू एवढी जवळची मैत्रीण त्यांची, तरी तुझा पण अपमान केला ना त्यांनी. आता तूच सांग तुझ्या वडिलांना, तुझ्या बोलण्यावर तरी विश्वास बसेल त्यांचा. बस मला नाही बोलायचं या विषयावर. तुम्ही दोघं जण बोलत बसा, मी ऑफिसला जाते. अगं पण जेवण, ब्रेकफास्ट हेवी झालाय, त्यामुळे जेवायला नकोय मला. अगं पण मग हे सगळं कोण आवरणार? माझ्याच्याने नाही बाई, एकटेच्याने होणार. तू नको करूस, मी संध्याकाळी आल्यावर सगळं आवरीन. तू आराम करतो परत येते. गौरी तू इकडे कशी काय? आता ऑफिसच्या वेळेत मी कुठे असणं एक्सपेक्टेड आहे. नाही पण तुम्ही आत्ताच शिफ्ट केलत ना घर. तुला कसं कळलं? तुम्ही कपिलचं घर सोडून जेव्हा निघालात तेव्हा मला आईचा फोन आला होता. मी त्यांना विचारलं की मी शिफ्टिंगच्या मदतीला येऊ का, पण त्या नाही म्हणाला. त्या म्हणाला की आता आमचं काम आम्हालाच करू दे, आम्हाला कोणावरही अवलंबून राहायचं नाहीये. पण हे तुम्ही खूप बरं केलं हा, स्वतःच्या घरात शिफ्ट झालात. शेवटी आपलं घर ते आपलं घर. अगं पण घर लावायचं असेल ना अख्ख, आईवर पडेल ते सगळं. नाही आता मी संध्याकाळी जाऊन करीन ना मदत. याच साठी मला तुझं कौतुक वाटतं गौरी. का? आत्ताच शिफ्ट केलत, तू इथे आली आहेस, दिवसभर तू काम करणार आहेस आणि मग संध्याकाळी जाऊन आईला मदत पण करणार आहेस. थँक्स. पर गौरी मी इतका वेळ तुझ्याशी बोलतोय, एकदा तरी बघ माझ्याकडे. ठीक आहे ते सोड, मला सांग की कपिल काय म्हणाला तुमच्या या निर्णयाबद्दल. मला हा विषय नको. तू शेव केलंस? थँक गॉड तू फायनली नोटीस केलंस. मी केव्हापासून वाट बघतोय, आत्ताही बघेल, आत्ताही नोटीस करेल. एनिवे शेव करणं हे सार्थक झालं. तू नोटीस करावा म्हणूनच मी हे. पर कपिल काय म्हणाला ते सांगितलंच नाहीस तुम्हाला. सौरभ मी हा विषय सारखा टाळते आणि तुम्हाला तोच तोच प्रश्न विचारतोय. तुला कळत नाहीये का मला कपिल बद्दल काहीही बोलायचं नाहीये. अण्णा काय झालं? अण्णा हे काय, तुम्ही कपिल सरांना जेवण नाही घेऊ केलत? अख्खा ताट ब्रिंग बॅक आणि तेही अगदी जसं तसं. त्यांना जेवायचं नाहीये, भूक नाही म्हणाले. 2:30 झालेत तरी पण नो भूक. बघ ना अण्णा मला काय वाटतं माहितीये का, त्यांना नॉट फेअरवेल झालं असेल. काय म्हणजे अहो, त्यांना बरं वाटत नसेल. इतक्या मोठ्या रिसॉर्टचा मालक बेस वाटत नाही म्हणून एकटो राहते. आता ह्यांनी पण राहायला पाहिजे की नाही मयेकर साहेबांसोबत त्या घरात? अरे इस्माईल वी पण त्यांचे फॅमिली मेंबरच ना, वी त्यांची केअर टेक करू. हो पण आपल्याला समजाय नको त्यांना काय झालं येतं. त्या आतरंग सांगलं नाही त्यांना काही पण विचारायचं नाही. हो मालकांना त्रास द्यायचा नाहीच आहे. आत्ता सुद्धा त्यांनी मला सांगितलंय की मला रामाश्रयाबद्दल सुद्धा कोणी काही विचारायला किंवा सांगायला येऊ नका. मला काही लागलं तर मी स्वतः तुम्हाला बोलवीन. बाय. थांब ना, तू काहीच बोलत नाहीयेस. नाही आय नो तुझा मूड नाहीये, पण मूड नसण्याचं कारण काय? कपिल का तुझी पंक्चर झालेली स्कूटर?
आय एम सॉरी, प्लीज चिडू नकोस, मी मस्करी करत होतो. अगं पण ऑफिस सोडल्यापासून इथे पोचेपर्यंत तू एक शब्द पण बोलली नाहीस. घडलेल्या गोष्टींमध्ये किती दिवस स्वतःला अडकून ठेवणार आहेस? गौरी, कपिल एवढा महत्वाचा नाही आहे तुझ्या आयुष्यात. तू तुझं नॉर्मल आयुष्य त्याच्याशिवाय जगायला लागलीस ना, तो त्याच्यासाठी सगळ्यात मोठा पराभव असेल. ठीक आहे, थोड्या वेळात तयार हो, मी तुला पिक करायला येतो. आपण डिनरला जाऊया बाहेर. आज नको ना प्लीज. मला काहीही कारण ऐकायची नाही, मला तुझा हा मूड बदलायचा फक्त. अरे हो, माहितीये मला, पण घरी सामान सगळं तसंच पडलं आणि आईला एकटीला हे सगळं नाही जमणार. उद्या किंवा परवा जाऊ ना. बघा, नक्की नक्की. बाय बाय. तुम्ही सगळे यातून लांब राहा. रामाश्रय आणि दोन्ही घर ही जबाबदारी माझी आहे, तुमची नाहीये. माझीही नाही. नाहीये अजय, मीही पडायचं नाही कशातच. नाही पडायचं. आणि मुळात तू जात नाही. गौरी, तुझ्या डोळ्यात पाणी? नाही, ते बाबा कचरा गेला होता काहीतरी म्हणून मी आले. गौरी, मला सगळं समजतंय, पण तुझ्यावर मोकळेपणाने बोलणार नाहीस तोवर मी काही करू शकत नाही. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे, पण तुझे प्रॉब्लेम्स तुला स्वतःला सोडवावे लागणार आहेत. मालकही आता इथे राहत नाहीत, तेही हे घर सोडून रामाश्रयात राहायला गेलेत. बाबा. गौरी, गौरी बेटा, शांत हो, शांत हो बाबा, शांत हो. गौरी, तू का रडतेस? समजतंय मला, बाप आहे मी तुझा, पण मला तुझ्या तोंडून ते ऐकायला आवडेल. तू लहान होतीस ना, माझ्याकडे खूप काही मागायचीस मोकळेपणाने, मला काय काय सांगायचीस, मी सगळं मन लावून ऐकायचो. तेव्हा तू मनमोकळी होतीस. अलीकडे मी पाहतोय तुझा तो मनमोकळेपणा हरवलेला आहे कुठेतरी. अगं, किती गोष्टी मनात साठवून ठेवणार आहेस, तू काही बोलणारच नाहीयेस का? ठीक आहे, मग आता मी तुला विचारतो, चालेल? तू इथे नेमकी कशाच्या ओढीनी आलीस? घराच्या ओढीनी आलीस का आणखीन कोणाच्या? किंवा आणखीन काही तिसरं कारण असेल तर ते मला सांग. मागे मनाच्या उद्विग्न अवस्थेमध्ये तू सौरभला होकार द्यायचा निर्णय घेतलास
आणि त्याची शिक्षा आपण अजूनही भोगतोय. बाबा पण तो आता निर्णय मला कन्फ्यूज आहे. गौरी, राग हा माणसाचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे. मागे मी तुला सांगितलं, पण वकिलांनाच नव्हे सगळ्या प्रोफेशनल्सना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागतं. आणि रागावर नियंत्रण कसं ठेवायचं हे तुला शिकायलाच हवं. बाबा मी प्रयत्न करते खरंच. मला तुम्ही सांगा की मी आता ज्या सिच्युएशन मध्ये त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? मी त्या सिच्युएशन मधनं स्वतःला बाहेर काढलं असतं आणि मग त्या सिच्युएशन कडे त्रयस्थपणे पाहिलं असतं. तेच तर मला नाही जमते बाबा. जमेल की? वय वाढतं तेव्हा ते असे अनेक खेळ शिकवत. गौरी, तू ना ह्या गोष्टीकडे ना एखाद्या केस सारखं पहा आणि मग ठरव की नेमकं चुकीचं कोण वागतंय. पण बाबा इथे साक्षीदार आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई आहे. इंदू तिचं नाव मीच ठेवलं. ती काही सत्यवचनी राजा हरिश्चंद्र नाही आहे. तुझा साक्षीदार खोट बोलू शकतो. मी काय करू? आतला आवाज ऐक. बाहेर आवाजांचा इतका गोंधळ आहे ना की तो गोंधळ आपल्याला आपल्या आतल्या आवाजापर्यंत पोचू देत नाही. म्हणजे मी आता जो काही निर्णय घेतलाय तो अगदी चुकीचाच असू शकतो. मग आता एका हाताने टाळी वाजत नाही हे जर मान्य असेल आणि टाळी वाजायलाही हवी असेल तर टाळी वाजण्यासाठी आपण आपला एक हात पुढे करायला काय हरकत आहे? बाबा तुम्हाला खरंच असं वाटतं का की कपिल निर्दोष आहे? मला नको विचारू, स्वतःच्या मनाला विचार. बाबा खर तर हा निर्णय ना मी रागाच्या भरात नाही घेतलाय. मला माहिती आहे, कारण रागाच्या भरात तू एक वेळ घर सोडू शकतेस, माणसाला तोडू नाही शकत. पण या खेपेला तू तेही केलंस याचं मला आश्चर्य वाटतंय. बाबा काही गोष्टी जशा दिसतात ना तशा नसतात. मला ज्या गोष्टी दिसत नाहीत ना त्या जाणून घ्यायची उत्सुकता आहे. बाबा प्लीज, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मग हे जाणून नका घेऊ, सोडून द्या. अरे असं कसं सोडून देऊ, मुलगी आहेस पाहिजे तू. स्वतःच्या मनाविरुद्ध तू स्वतःवर काही लादून घेत नाहीयेस ना याची मला काळजी वाटते. आता नाही सांगू शकणार तुम्हाला हे काहीच. तुम्ही मला असे संकटात टाकणारे प्रश्न नका विचारू प्लीज. बाबा मी काही गोष्टी ठरवल्यात तशा मला करू द्या प्लीज.